मवियाच्या उद्या होणाऱ्या बैठकीला प्रकाश आंबेडकर गरीज राहणार. वंचितची उद्या पुण्यात जाहीर सभा असल्यानं बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही. आंबेडकरांची मागणी. मुंबईत राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची लोकसभा आढावा बैठक. निवडणूक सोबळ्यावर की मित्रपक्षासोबत लढायची यावर देखील बैठकीत चर्चा. बाळा नांदगावकरांची माहिती. देशा डब्यात लवकरच 2400 नव्या ई बस दाखल होणार. निविदा प्रक्रिया सुरू. 4000 कोटींचा खर्च प्रस्तावित. मुंबईतील मॅकडॉनल्डसह 30 फास्टफूड दुकानांना नोटीस. खाद्यपदार्थांच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनानं नोटीस पाठवल्याची माहिती. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई पुणे एक्सप्रेसवे 8 पदरी करण्याचा विचार. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सरकारला 5500 कोटींचा प्रस्ताव सादर. मुंबई गोवा महामार्गावर 10 वर्षात 6000 कोटी रुपयांचा खर्च तर दुरुस्तीच्या कामासाठी 192 कोटींचा खर्च. आरटीआयमधून माहिती समोर. मंत्री दीपक केसरकरांसोबत झालेल्या चर्चेनंतर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे. मद्य घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडी चौकशीसाठी अनुपस्थित. ईडीचा केजरीवाल यांना 7वं समन्स. न्यायालयात सुनावणी सुरू असल्यानं ईडीनं समन्स पाठवण्याऐवजी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी. आपचा ईडीला सल्ला. अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे 2 आणि एनपीपीचे 2 आमदार भाजपमध्ये सहभागी. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरूच राहणार. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय. ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्था समितीची याचिका न्यायालयानं फेटाळली. भारतीय मसाल्यांनी होणार कॅन्सरवर उपचार. आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी मिळवलं पेटंट. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वेच्या 2000 पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाउभारणी आणि उद्घाटन. भारतातील 553 रेल्वे स्थानकांमधील विकास कामं. 1500 ओव्हरब्रिज आणि भुयारी मार्गांचं लोकार्पण. लोकसभा निवडणुकांमुळे पुढील 3 महिने मन की बात कार्यक्रम होणार नाही. काल झालेल्या 110व्या मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेमुळे तरुणांवर अन्याय. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं राष्ट्रपतींना पत्र. आर्टिकल 370 चित्रपटावर आखाती देशांनी घातली बंदी. इराक, कुवैत, बहारीन, ओमान, कतार आणि यूएई या देशांमध्ये आर्टिकल 370 बंदी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.